रात्री एका स्टेशनमध्ये अंधारात बसायची, माणसाने पाहिले वय 20 वर्षाचं होतं. 20 वर्षाची मुलगी 10 दिवसाचं बाळ स्टेशनवर बसले आणि अंधारात बसायचे, कोणी पाहणार. एक दिवस मी विचार करत होते आज आपण मरायचं, आत्महत्या करायची, खूप स्वाद मिळाले. मी मरायचा विचार करत होतो परत विचार करत होतो. एक तासाने नेमकं काय बदलणार आहे? 16 मिनिटांनी मरायचं जा, 2 मिनिटांनी नेमकं परत वापस काय करणार आहे? मरायचं नाही ना, मग जरा वेळ म्हणून ना असा विचार करत करत मी बसलो होते राहणारा. रात्रीचे 2 ते 4 पडले कुठल्या तरी घरात स्टेशनच्या जवळ. पहिले ते जुनं लढले असायचं, जोरात ओरडायचा टा आणता. 2 ते 4 पडले आणि रात्री 2 वाजता एक आजारी असलेला भिकारी आमच्याकडे साहेब, एक आजारी असलेला भिकारी प्रचंड ताप भरलेला, फार आजारी सिरियस असलेला, रात्री 2 वाजता जोर जोरात रडत होता. मग तो रडताना म्हणून म्हणून रडत होता, बाबा मी भिकारी बाबा, मला कोणी कोणी नाही बाबा, मी आता मरणार आहे बाबा, मी आता मरणार आहे बाबा, मला तहान लागली बाबा, मी फार आजारी बाबा, मला मुद्दा येत नाही बाबा, मी आजारी आहे बाबा, मी आता मरणार आहे बाबा, मला कुणी तरी एक घोट पाणी द्यावं बाबा, मरताना कोणी आहे बाबा, मला कोणी नाही विचारले बाबा, मी आता मरणार आहे बाबा, कोणी तरी बाबा माझ्या तोंडात एक घोट पाणी टाका बाबा, लांबून टाका बाबा, माझ्या तोंडात असं पाणी टाका बाबा, मरताना पाणी टाकाय कोणी आकांताने रडत होता. मी वाट करत होती कोणी किती उठे, कोणी चिंतन नाही. मी उठले त्याच्या जवळ गेले, त्याला उठून बसवलं, डाव्या हाताने पकडून ठेवलं आणि त्याला सांगितलं, बाबा नुसतं पाणी पिऊन मरू नका, मग जो भाकरी खाणे भाकरी खाऊन पाणी पिऊन मरा. आणि मी भाकरी त्याला डाव्या हाताने पकडलं, उजव्या हाताने भाकरी बारीक बारीक करून त्याला खाऊ द्या, की पाणी पाडलं आणि ते बाबा मिळलंच नाही. तू आतापर्यंत मरणाचा विचार करत होतीस, पण तू 2 घास खाऊ घातल्याने भरभर पाणी काढलं, तुझे मरणारा जीव गेला नाही ना. मग एक करणार तुझी भिक्षेची बाहेर खाऊन ती गेलं नाही ना. मग एक करणार स्वतः खाऊन सांगण्यापेक्षा मरणारासाठी जगायला शेत सुंदर सांगता. म्हणून मी मतदारांसाठी जगायला शिकले, स्वतःचं मरण कॅन्सल केलं आणि मी नोकरी झाल्या लक्षात आला. मी लक्षात घ्यायला 2 तास द्या, बघा कसं काळी धरून येत आहे. गोंधळ पाणी द्यावे, बघा कसं काळी धरून येत आहे. कोणी तुम्हाला आवडलं तर भोपळा द्यायची तयारी किंवा माझं मन त्याची एक गरज आहे, त्याची आवश्यकता नाही का. आणि एक लक्षात घ्या, बायांना कितीही संकट येऊ द्या, तुम्ही म्हणू नका, तुमची गरज आहे. माईने मरून नाही चालत, मरू नका. खरं म्हणजे मरणाची गरज कळती आहे, नंतर मी सगळ्या विद्यार्थ्यांना खाऊ घालायची. माझ्या आयुष्यात गरज प्रवृत्त असते, मी सगळ्या विद्यार्थ्यांना जो भाग असेल ना, मी सगळ्या विद्यार्थ्यांना खाऊ घालायची. खाव गाव करताना मी भिकाऱ्यांना खाऊ घालायचे, भिकाऱ्यांनी मला संरक्षण द्यायचं. मी करू मनस्तो जखमी कशी असेल, 20 वर्षाची मुलगी उघड्याच्या जवळ जगू शकते असे सांगते. मी भिकाऱ्यांना खायला द्यायचे, भिकाऱ्यांनी मला संरक्षण द्यायचे. जर चुकून माझ्या अंगावरचा फाटका तुटका कपडा राखून इकडे तिकडे सरकला ना, एखादा भिकारी उठायचा, भीती वाटायची. माणूस आहे ना, त्याने माझ्या अंगावरचा कपडा सारखा करायचा आणि परत झोपायचा गावा. बिकऱ्यामध्ये माणूस ती मानवतेने जवळून पाहिले. आमची परंपरा आहे, ही आमची संस्कृती आहे. ओरवाडून खाणं आमची संस्कृती नाही, किंवा कोणाला जखमी करणं वेदना देणे ही आमची संस्कृती नाही. वेदनेवर थुंकर लागायला शिका हे खरं आमचं विविध आहे का. मी बिकऱ्यांच्या कळपात झोपवते, मी बिकऱ्यांना खायला नाही, बिकऱ्यांना मध्ये झोपवते, माझ्या अर्थ मी झोपवते. मग माझ्याकडे
अजून एक घटना माझ्या आयुष्याला कारणीभूत आहे.